रोज रोज नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर त्याच पोह्यापासून आपण कुरकुरीत असे पोह्याचे वडे तयार करून घेऊ। हे वडे लवकर फटाफट असे 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये तयार होतात, तर जास्त वेळ न घालवता पोह्याचे वडे तयार करायला सुरुवात करूया। पोह्यापासून उडीद वडे तयार करण्यासाठी इथे मी 3 वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे, अर्धी वाटी बारीक रवा, किसून घेतलेलं गाजर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट, लिंबाचा रस, टेस्टनुसार मीठ। आता हे सर्व आपण मिक्स करून हाताने मळून घेऊया। मिश्रण मळताना हाताचे मुठ्ठीने व्यवस्थित असं दाबून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित असं एकजीव होईल। वड्याचं मिश्रण मळून तयार झालेलं आहे। आता आपण हे 5 ते 6 मिनिटाकरता झाकून ठेवून देऊया। 5 ते 6 मिनटं आपण मिश्रण झाकून ठेवलेलं, असं केल्याने सर्व पदार्थाची चव आपल्या मिश्रणामध्ये उतरते आणि वडे छान तयार होतात। वडे तयार करण्यासाठी आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊ। मिश्रण हातावरती घेऊन छोटासा गोळा तयार करून घ्यायचा। आता आपण हे तयार करून घेतलेले वडे फ्राय करून घेऊ। तेल गरम झालेले आहे, आपण वडे तळून घेऊ। एक एक करून वडा आपण तेलामध्ये सोडून देऊ। वडे तेलात टाकल्याच्या नंतर लगेच पलटवू नका, त्याला 2 मिनिटापर्यंत चांगलं फ्राय होऊन द्या। वडे जर आपण लगेच पलटवून घेतले तर ते तेलामध्येच तुटतील। 2 मिनिटानंतर आपण वड्यांना पलटवून दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊ। वडे कुरकुरीत असे फ्राय झाले तरच खायला छान लागतील। एका वेळेस जास्त वडे फ्राय करून घेऊ नका, तेलाचं टेम्परेचर कमी होऊन वडे चांगले तळले जाणार नाहीत। फ्राय झालेले वडे आपण काढून घेऊया। वडे तळून झाल्याच्या नंतर टिश्यू पेपर वरती टाकून द्या, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल। तयार झालेले आहेत पोह्याचे मेदू वडे, वरच्या बाजूने अतिशय क्रिस्पी आहेत आणि आतील बाजूने एकदम सॉफ्ट। खोबऱ्याच्या चटणी बरोबर खा आणि एन्जॉय करा। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।